आज आपण उपवासाचे लिंबाचे लोणचे पाहणार आहोत. त्यासाठी लिंब असे पाण्यात भिजत घालत ठेवायचे आहेत. एक साधारण 2 ते 3 तास लिंब पाण्यात भिजत घालत ठेवायचे आहेत. 2 तास पाण्यात भिजत घातलेले लिंब स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून 1 थोडा वेळ ठेवायचे आहेत. कपड्याने कोरडे केलेले लिंबाच्या 1 लिंबाच्या 1 साधारण 8 फोडी कापून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता 1 लिंबाच्या 8 फोडी याप्रमाणे फोडी तयार करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपण मीठ मसाला टाकूयात. हे सर्व प्रमाण जे आहे ते 20 लिंबाच्या लोणच्याच आहे. 20 मोठ्या आकाराचे लिंब जर घेतलेले असतील तर 1/4 वाटी मीठ आणि 1/4 वाटी तिखट घ्यायचं आहे. हे लोणचं उपवासाचं असल्यामुळे ह्यामध्ये फक्त आपण तिखट आणि मीठ घालणार आहोत. दुसरे कुठलेच जिन्नस यामध्ये जाणार नाही आहेत. आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आपण हे असं टॉस करून सुद्धा एकजीव करू शकतो. थोडासा वेळ लागतो पण अगदी छान एकजीव होते. तर ही कृती करायची आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घेऊन असं टॉस करून एकजीव करायचं आहे. आता हे भांड्यात एकत्र करून छान एकजीव करून रात्रभर ठेवायचे आहे आणि सकाळी याला पाणी सुटल्यानंतरच प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवायचे आहे. रात्रभर याचं झाकण उघडायचं नाहीये जेणेकरून ह्यामध्ये हवा जाणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही. आपण बघू शकता तिखट मिसळल्यानंतर ह्याचा रंग किती सुंदर आलेला आहे. आता याला रात्रभर झाकून ठेवायचे आहे. रात्रभर झाकून ठेवलेल्या लिंबाच्या पोडींना छान पाणी सुटलेले आहे आणि आता हे काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये घट्ट झाकण लावून ठेवायचे आहे. आपण बघू शकता मस्त मिठाचं पाणी सुटलेलं आहे सगळीकडे. जबरदस्त 8 दिवसानंतर मस्त लोणचं तयार होईल. तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता किंवा असं रेग्युलरपणे खाऊ शकता.